प्रश्न तिसरा, एका वस्तूचे वस्तुमान व पृथ्वीवरील वजन अनुक्रमे 5 किलोग्रॅम व 49 न्यूटन आहेत. जर चंद्रावर जीचे मूल्य पृथ्वीच्या 1/6 असेल तर त्या वस्तूचे वस्तुमान व वजन चंद्रावर किती असेल? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्याला त्या वस्तूचं चंद्रावर असलेलं वस्तुमान आणि वजन काढायचे. वस्तूचे पृथ्वीवर असणारे वजन आणि वस्तुमान आपल्याला दिलेली आहे. तर अगोदर प्रश्नामध्ये जी माहिती दिलेली आहे, गिवन डाटा, तो आपण लिहून घेणार आहोत. तर या ठिकाणी दिलेली माहिती, वस्तूचे पृथ्वीवरील वस्तुमान, ज्याला आपण मास ऑन द अर्थ असं कन्सिडर करणार, ME, बरोबर 5 किलोग्रॅम. वस्तूचे पृथ्वीवर असणारे वजन, वेट ऑन द अर्थ, इज इक्वल टू आपण 49 न्यूटन कन्सिडर करणार. त्याचबरोबर प्रश्नात दिल्याप्रमाणे की चंद्रावर जीचे मूल्य जे आहे पृथ्वीच्या 1/6 आहे. तर चंद्रावर गुरुत्व त्वरणाचे मूल्य हे जी ऑन द अर्थपेक्षा 1/6 आहे. मग आता ही माहिती आपल्याला दिलेली आहे. तर चंद्रावर असलेलं आपल्याला वजन आणि त्याचबरोबर चंद्रावर त्या वस्तूचं वस्तुमान काढायचे. तर या ठिकाणी लक्ष द्या, वजनाचं जे सूत्र आहे आपल्याकडे, वजनाचं सूत्र W इज इक्वल टू M × G. तर या दोघांचं कम्पेअर करायचं, चंद्रावर असलेलं वस्तूचं वजन भागिले पृथ्वीवर असलेलं वस्तूचं वजन, या दोघांचं गुणोत्तर घ्यायचा. तर या ठिकाणी या सूत्राप्रमाणे वेट ऑन द मून इज इक्वल टू वस्तुमान, चंद्रावर असलेलं वस्तुमान MM इंटू चंद्रावर असलेलं गुरुत्वीय त्वरण भागिले वस्तूचे वस्तुमान पृथ्वीवर आणि गुरुत्वीय त्वरण पृथ्वीवर, बरोबर. आता या ठिकाणी लक्ष द्या, वेट ऑन द मून आपल्याला काढायचे, त्याच्यामुळे जशाला तसं राहू द्यायचं. वेट ऑन द अर्थ जे आहे या ठिकाणी दिलेले 49 न्यूटन, त्याच्यामुळे 49 हे लिहून टाकायचं. मास ऑन द मून, तर वस्तुमान ही जी राशी आहे, वस्तुमान ही राशी ही न बदलणारी राशी आहे. वस्तुमान ही न बदलणारी राशी असल्यामुळे चंद्र असो, पृथ्वी असो किंवा अन्य कोणताही ग्रह असो, वस्तूचे वस्तुमान हे कधीही सेमच राहते. त्याच्यामुळे जर वस्तूचं वस्तुमान पृथ्वीवर 5 किलोग्रॅम आहे तर त्या वस्तूचं वस्तुमान चंद्रावर देखील काय राहील, 5 किलोग्रॅम राहील. त्याच्यामुळे मास ऑन द मून आपण 5 लिहिणार. आता जी ऑन द मून, या ठिकाणी चंद्रावर गुरुत्व त्वरणाचे मूल्य सांगितलेले आपल्याला 1/6, ते जी ऑन द अर्थपेक्षा 1/6 आहे. म्हणजे जीचे मूल्य काय आहे, 1 आहे, तर चंद्रावर असलेले गुरुत्व त्वरणाचे मूल्य काय आहे, 1/2 G आहे. आता मास ऑन द अर्थ काय दिलेले आहे, मास ऑन द अर्थ 5 आहे आणि GE गुरुत्व त्वरणाचे मूल्य 1 आहे आणि या ठिकाणी 1. तर या ठिकाणी कॅल्क्युलेशन करायचे आपल्याला, 5 5 कॅन्सल होतील, 1/6 इथे राहील, W ऑन M 49, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, M × 6 इज इक्वल टू 49 × 1. W ऑन M इज इक्वल टू 49 / 6. 6 × 6 = 48 दिला आपण, 6 × 6 = 4 = 36. तर W ऑन M इज इक्वल टू 8.16 न्यूटन. तर या ठिकाणी चंद्रावर असणारं जे वजन आहे ते आपल्याला काय मिळेल, W इज इक्वल टू वेट ऑन मून इज इक्वल टू 8.16 आणि मास ऑन मून इज इक्वल टू काय राहील, सेम राहील, ते म्हणजे 5 किलोग्रॅम. तर अशा पद्धतीने आपला हा सुद्धा प्रॉब्लेम या ठिकाणी झालेला आहे. तर 3 उदाहरणे आपण सोडवलेली आहेत. गुरुत्वाकर्षण या टॉपिकमध्ये तुम्हाला जे स्वाध्याय दिलेला आहे स्वाध्यायाच्या मागे, तर बाकीची राहिलेली उदाहरणे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.